अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड तालुक्यातील येवती येथील युवा शेतकरी भूषण दिनकर यवतकर यांच्या येवती येथील गट क्रमांक 496 मधील 2 एकरात लागवड केलेल्या मक्याचे पीक हे सततच्या पावसाने जमीनदोस्त झाले आहे। सतत 2 वर्षांपासून झालेल्या दुष्काळाने व या वर्षीही शेतातील पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे। झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईची मागणी युवा शेतकरी भूषण यवतकर शासनाकडे करत आहे। मी शेतकरी भूषण दिनकर यवतकर राहणार येवती तालुका बोदवड। या सततच्या 15 दिवसाच्या पावसामुळे जे आमच्या मकाचं नुकसान झालं, ह्या अशा पावसामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या किंवा जे होणाऱ्या आत्महत्या किंवा शेतकऱ्याचं काही जे काही होत आहे नुकसान, याच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं, सरकारपुढे याच्यावर काळजीपूर्वक लक्ष द्यावं किंवा सरकारचं काही ना काही भरपाई मिळावी याच्याकरता आम्ही शेतकरी त्याचं सरकार आहे असं म्हटलं जातं। पण काय नाही, शेतकऱ्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा नसून उभं शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे, याच्याकडे शेतकऱ्यांना सरकारनं काळजीपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्याचा जे होईल तेवढा फायदा करावा किंवा शेतकऱ्याकडे जेणेपूर्वक लक्ष तरी द्यावं। कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याचा फायदा हे सरकार कोणत्याही प्रकारचं करत नाही आहे। हे नुकसानाला बरी पडणारे शेतकरी आत्महत्या किंवा कर्जबाजारी किंवा कंटाळून ह्या अशा कारणास्तव शेतकरी कंटाळून आत्महत्या किंवा काही ना काही प्रकार करत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।